वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्फूर्ती देण्यासाठी खुल्या स्पर्धा, लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी, गीत लेखन व फॉरेस्ट बँड स्पर्धेकरिता प्रत्येकी 4 लाख, इको क्लब प्रतिज्ञा करिता 2 लाख. www.mahaforest.gov.in वर 10 मे 2003 पर्यंत आपला सहभाग नोंदवा. कन्नड तालुक्यातील मौजे वनशेंद्रा येथील गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाझर तलावाला अंबाडी धरणाच्या चारीतून ओरफोचे पाणी सोडा व वनशेंद्रा गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा, असे निवेदन देऊन 15 दिवसात यावर तोडगा न निघल्यास जलसमाधी घेणार असा इशारा शेतकरी जनशक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कन्नड तालुक्यातील वनशेंद्रा या गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाझर तलावात कायमस्वरूपी पाणी राहावे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हर घर नळ से जल व शाश्वत पाणीपुरवठा मिळावा म्हणून कन्नड शहराला 12 माही पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पातून चारीद्वारे बहिरगावसह परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करणारी चारी वनशेंद्रा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणापासून हाकेच्या अंतरावर आहे, त्यामुळे या चारीपासून धरणापर्यंतचे अंतर 500 मीटरच्या आसपास आहे. त्यामुळे तात्काळ सर्वे करून चारी करून पावसाळ्यात वाहून जाणारे फक्त ओरफोचे पाणी या पाझर तलावात सोडावे व वनशेंद्रा गावाला शाश्वत पाणी मिळेल याची तरतूद करावी. याकरिता जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील शेळके यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व गोदावरी महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन देऊन येत्या 15 दिवसात सदर प्रकरण मार्गी न लावल्यास वनशेंद्रा येथील पाझर तलावामध्ये जलसमाधी घेऊ असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. दरम्यान या प्रश्नाबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनाही याबाबत लेखी निवेदन वनशेंद्रा ग्रामपंचायत ठराव घेऊन देण्यात आलेला आहे, मात्र आमदार कराड यांच्याकडून अद्यापही या प्रकरणी सकारात्मक निर्णय न झाल्याने गावकऱ्यांनी जनशक्ती शेतकरी संघटनेतर्फे हे निवेदन विविध सरकारी विभागाला दिले आहे. वनशेंद्रा गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा येत्या 15 दिवसात लोकशाही मार्गाने आंदोलन करून जलसमाधी घेण्याचा इशारा अनिल पाटील शेळके यांच्यासह जनशक्ती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गावकरी वनशेंद्रा धरणात जलसमाधी आंदोलन करेल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आलेला असून या जलसमाधी आंदोलनादरम्यान काही जीवितहानी अथवा नुकसान झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील याची नोंद घ्यावी असाही इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. मी अनिल शेळके पाटील, जनशक्ती शेतकरी संघटना, संभाजीनगर जिल्हा संपर्क प्रमुख. विषय कन्नड तालुक्यातील अंबाडी धरणाचा आहे. पाणकळ्यामध्ये जास्त पाणी झाल्यामुळं आणि ते धरण भरले जातं दरवर्षी, ते जे भरल्यानंतर जे ओव्हरफ्लोचं जे पाणी जे सोडलं जातं आहे ते पाणी बारामती आग्रो विठ्ठलपूर इथपर्यंत आलेलं आहे चारीना, परंतु त्याचा फायदा स्थानिक विठ्ठलपूर, डोणगाव, बहिरगाव, तिळाचे जे शेतकऱ्याला होतोच आणि तो व्हायलाच पाहिजे, त्यांचं कुठलंही नुकसान न होता तेच जे पाणी पुढे 1 किलोमीटर आहे, 1 किलोमीटरचं अंतर आहे, त्या 1 किलोमीटर अंतर म्हणजे वनशेंद्राचं धरण आहे पाझर तलावा, त्या धरणात जर ओव्हरफ्लोचं पाणी बहिरगाव, डोणगाव, विठ्ठलपूर आणि वनशेंद्राच्या पाझर तलावात जर सोडलं तर तिळाचे जे वनशेंद्राचे स्थानिकचे जे शेतकरी आहे, रहिवासी आहे, त्यांचा पिण्याचा बी शेतीचा बी विषय मार्गी लागून जातो आहे. त्याकरता आपण मग ग्रामपंचायतमार्फत काही स्थानिक लोकांना भगवाजी कराड केंद्रीय मंत्री यांच्याकडे ठरावही दिलेला आहे, त्याच्यात कुठली कारवाई न झाल्यामुळं आज आपण जैन शक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अतुल कुपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील जैन शक्ती संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा अधिकारी, त्याच्यानंतर विभागीय आयुक्त आणि गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे साहेब व कन्नड जलसंपदा विभागाचे इंजिनियर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे का आपण हा अंबाडी धरणाचा ओव्हरफ्लो पाण्याचा विषय येत्या 15 दिवसामध्ये वनशेंद्राच्या धरणामध्ये सोडायचं, जे शासकीय जे प्रोसिजर आहे, जे काय त्यांचं सर्वे वगैरे जे बी प्रोसिजर असेल ते कायदेशीर पूर्ण करून ते 15 दिवसामध्ये काम कम्प्लीट करावं, नसता जैन शक्ती शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, वनशेंद्राचे जे स्थानिक शेतकरी आहे, रहिवासी आहे, त्यांच्यासह आपण त्या वनशेंद्राच्या पाझर तलाव धरणामध्ये संघटनेच्या वतीनं, शेतकऱ्याच्या वतीनं मी स्वतः जलसमाधी आंदोलन घेणार आहे, याची शासनानं
दखल घ्यावी आणि दखल घेऊन पुढील निर्णय तातडीने घेण्यात यावा. उद्या काही कायदे व्यवस्थेचा प्रश्न, शांतता भंग व इतर कुठल्याही प्रकार घडलास याला जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन जबाबदार राहणार आहे. इडे बोलून माझे दोन शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता बरोबर.